विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम. मी आमदार बोलतोय. काय वाटतं विधानसभेबद्दल? विधानसभेमध्ये काय होतं माहितीये का, प्रत्येक वेळेस बदल होतो आणि आता डेफिनेट बदलच होणार आहे. बदल होणार आहे का? बदल का होणार, का वाटतं तुम्हाला असं का होणार आहे? मोदी सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीत अजिबात चांगलं ध्येय नाही. मोदी सरकारनं आमचे शेतकरी सगळे लोक बेकायला लावलेले आहेत. त्याच्यामुळं मोदी सरकारचं धोरण सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, खाजगीकरण हा उद्योगपतीचा माणूस आहे आणि सगळं आज आर्मीचं खाजगीकरण, वन पेन्शन वन रँक त्यांनी हे केली आणि सगळ्या देशातल्या 42-41 कारखाने जे औद्योगिक जे बॉम्ब हे बनवतात ह्या कारखान्याचं खाजगीकरण चालवले आणि ते उद्योगपतींना द्यायचं काम चाललं आहे. या देशाचं भविष्य जर जगवायचं असेल तर सगळे सैनिक आणि हे कारखाने हे खाजगीकरणला कारखाने देऊन वगैरे काय फायदा होणार नाही, म्हणून मोदी सरकार हे गेलंच पाहिजे. मोदी सरकार दिल्ली पातळीवरती आहे पण आता विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये, मग काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार यावं? महाराष्ट्रामध्ये बदल झाला पाहिजे. कुणाचं सरकार यावं? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं पाहिजे. नाहीतर एक आमचं प्रामाणिक मत आहे का, कट्टर सेनेचं सरकार आलं पाहिजे. हे बीजेपीचं सरकार नको आम्हाला, अशी बांडगुळ सरकार आम्हाला लागतच नाही आहेत, कारण हे लोकांच्या हातावर ठेवलेली बोटं आहेत. कोणत्या पक्ष किंवा कोणते खासदार किंवा कोणते आमदार स्थानिक पातळीचे कोणते नेते असे का इथे प्रभावीपणे ते काम करू शकतात? करतात ना काम. आता विजय आवटी सुद्धा प्रामाणिकपणे काम करतो, पण विजय आवटी हा कार्यकर्त्यांना जोपासणारा माणूस नाही आहे. विजय आवटीचा स्वभाव एकदम ताड आहे, त्याच्यामुळं आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते कधी गेले तर आम्हाला अजिबात त्याचं हे नाही वाटत. त्यांना पर्याय म्हणून कोण आवडतो तुम्हाला? पर्याय राष्ट्रवादीचं राहील एक निलेश लंके वगैरे. निलेश लंकेचं असं काय काम आहे? निलेश लंकेचं काम नाही, निलेश लंके सगळ्या समाजामध्ये येऊन लोकांना मिळणारा माणूस आहे. आज सगळ्या समाजामध्ये सगळ्या स्तरावर जाणारे माणूस पाहिजे, सगळ्या लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत जाणारी माणसं पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही म्हणता निलेश लंके, माझ्यासारख्या एखाद्या मतदाराने निलेश लंकेंना मतदान का करावं आणि आवटींना नाही करावं असं काय कारण दोघांमध्ये? आम्ही म्हणतच नाही, आवटी माणूस चांगला आहे, पण आवटीबद्दल आम्हा लोकांना एकच सांगायचं की आवटीनं स्वभाव बदलला पाहिजे. हा, आवटी साहेबांनी स्वभाव बदलला पाहिजे. आवटी साहेबांना जर राजकारणात राहायचं असेल आणि आम्हाला एक बात, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेनेचं सरकार आलं पाहिजे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.